चला हवा येऊ द्या फेम. श्रेया बुगडेच्या घरी यंदा पहिल्यांदाच बाप्पा विराजमान झालेल्या तिनं पहिल्यांदाच मोठ्या उत्साहानं दीड दिवसांचा गणपती बसवलाय. कसा असतो तिच्या घरचा गणपती जाणून घेऊयात. बुगड्याच्या बाप्पाच्या दर्शनाला आपण आलो आहोत आणि पहिल्यांदाच तिने मुंबईत बाप्पा इथे बसवला आहे. खूप खूप स्वागत आहे श्रेया आणि वर्षभर आपण या सणाची वाट बघत असतो. तुझ्यासाठी तर मुंबईत तुझ्या घरी पहिल्यांदाच बसवलं आहे. थँक्यू ब्राची. आणि तू खूप सुंदर दिसतेस त्यामुळे तुला खूप खूप कॉम्प्लिमेंट्स. माझ्या लग्नानंतर आता 4 वर्ष झाली आणि पुण्यात माझ्या सासरी गणपती म्हणजे तो अनेक वर्ष बसतोय. मी 4 वर्ष गेली तिथे जाते आणि माझ्या लग्नाआधी आईनी 5 वर्ष हाऊस म्हणून बसवला होता. त्याच्या आधी लहानपणीपासनं आजोळी म्हणजे अलिबागला माझ्या आईच्या घरी मामाकडे तिथे आम्ही लहानपणापासून जायचो. तो एकच आमचा गणपती असायचा. त्याच्या वाघबनाची तयारी तर जोरात होतीच आणि आता तो आल्यावरती उत्साह वेगळा आहे. कारण का त्यानिमित्ताने सगळं कुटुंब फॅमिली मित्रमैत्रिणी सगळेजण एकत्र येतात आणि त्यालाही मनात शेवटी तीच इच्छा असते की कुठेतरी ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला दुसरं काय हवं असतं. कारण सगळ्यांनी आपण आनंदी राहावं हेच त्याच्या मनात असतं. खरं सांगायचं प्राची तर माझ्याकडे मागण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे त्यांनी भरभरून दिलं आहे. इनफॅक्ट जे ज्याचा कधी विचारही केला नव्हता अशा गोष्टी असं प्रेम म्हणजे आपण म्हणतो की त्याला कलेचं दैवत म्हणतात आणि कलाकारांसाठी त्याचं एक वेगळं स्थान आहे. आराध्य दैवत असं त्याला म्हणतो. कुठलीही गोष्ट सुरू व्हायच्या आधी कुठलंही शूटिंग सुरू व्हायच्या आधी नारळ फोडून गणपती बाप्पा मोरया आहे आपण म्हणतोच. तर ह्या वर्षी माझं खरंच त्याच्याकडे काहीच मागणं नाही आहे. तर रसिक हो सगळ्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडनं गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरातही सुख समाधान आणि भरभराट ही कायम राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. कॅमेरा पर्सन अक्षय सह प्राची वैद्य जय महाराष्ट्र मुंबई.